युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच आहे या व्हिडिओमध्ये जी का आपली बॅच आहे या बॅचमधला हा दुसरा व्हिडिओ आहे तर पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर पहा आपली जी काही स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच आहे यामध्ये सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला जातो सकाळी सात ते साडेसातच्या रेंजमध्ये म्हणजे सात ते आठच्या रेंजमध्ये तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला जातो आणि रात्री नऊ पी एमला रात्री नऊ पी एमला एक तुमची लाईव्ह टेस्ट असते मराठीची लाईव्ह टेस्ट असते रात्री नऊ पी एमला सर्वांसाठी फ्री फ्री आहे तर सर्वांनी या ठिकाणी स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच दोन हजार बावीस या संधीचा सर्वांनी या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर पाहिले होते यामध्ये पहा बा मराठी भाषेमध्ये एकूण बारा स्वर आहेत इंग्रजीमधून दोन आलेले असे चौदा स्वर त्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे स्वर कुठले दीर्घ स्वर कुठले संयुक्त स्वर कुठले त्याच्यानंतर जे काही स्वर आहेत हे स्वर सजातीय स्वर कुठले विजातीय स्वर कुठले यामध्ये आपण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहायची आहे तर पहा स्वराधी मराठी भाषेमध्ये दोन स्वराधी असतात अम आणि आह या ठिकाणी दोन स्वराधी असतात हे आपण कालच पाहिले तर पहा आता व्यंजने आता आपण पाहणार आहोत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजने आणि त्याच्या समोरचा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता व्यंजने व्यंजनांना कधी कधी प्रश्न विचारला जाईल की व्यंजनांना काय म्हटले जाते तर खाली ऑप्शन दिले जातील परवर्ण तर पहा व्यंजनांना परवर्ण आणि स्वरांत असे सुद्धा म्हणतात जे काय आपले मराठी भाषेमध्ये जे काही व्यंजने आहेत तर त्यांना काय म्हणतात बारा स्वर व्यतिरिक्त जे काही आहेत त्यांना व्यंजने असे म्हणतात तर त्यांना स्वरांत किंवा परवर्ण असे सुद्धा म्हणतात तर ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला काय म्हणतात त्याला व्यंजन परवर्ण आणि स्व शौ, स्वात स्वरांत असे म्हणतात म्हणजे पहा ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी म्हणजे आपल्या तोंडा जे काही वर्ण पडतात याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते जे काय बारा स्वर आहेत याची मदत घ्यावी लागते त्याला काय म्हणतात त्याला व्यंजन असे म्हणतात उदाहरणार्थ क आता हा जो काही क आहे याला असा जो काय पाय मोड म्हणजे क प्लस अ क प्लस अ बरोबर काय होतो क म्हणजे हा काय झाला व्यंजन झाला <laughs> हा काय झाला व्यंजन झाला म्हणजेच पा ज्यावेळेस स्वराची मदत उच्चार करताना घ्यावी लागते त्याला व्यंजन असे म्हणतात म्हणजे पहा कचा उच्चार करताना आपल्याला अ ची मदत घ्यावी लागली अ हा स्वर आहे म्हणजेच ह्या ठिकाणी काय झाला क का झाला आता पहा जेवढे काही व्यंजन असतात जेवढे काही व्यंजने असतात ते पहा काही असं पाय त्याचा मोडून लिहिला जातात पाय मोडून लिहिलं जातात म्हणजे ते अधुर आहेत म्हणजे यामध्ये स्वराची आवश्यकता आहे म्हणजेच हा झाला पूर्ण व्यंजन हा काय झाला पूर्ण व्यंजन म्हणजेच काय व्यंजन आता तुमच्या लक्षात आला असेल ज्या व्यंजनामध्ये पहा व्यंजनाचा उच्चार करताना व्यंजनाचा उच्चार करताना तुम्हाला स्वराची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजन असे म्हणतात त्याला काय म्हणतात व्यंजन असे म्हणतात व्यंजनाला स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतात आता स्वरांत याला का म्हणतात तर पहा व्यंजनाच्या शेवटी स्वर येतो व्यंजन आता आपण नुकतंच पाहिलं पा क क प्लस अ म्हणजे काय शेवटी आला अ आला म्हणजेच अ काय झाला स्वर झाला म्हणजे त्याला स्वरांत असे सुद्धा म्हणतात पुढे पहा व्यंजन स्वरात आणि परवर्ण पाहूयात आता पुढे पहा आता या व्यंजनाचे सुद्धा आपण आता आपण पहिलीपासून अ आ ई ई कपाच क शिकत आलेलो आहे तर, तर पा स्पर्धा परीक्षेवर यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर पा आपल्याला अ आ ई ऊ ए आय कपाच कटारख गणपत घरा घन हे आपल्याला माहीत आहे परंतु यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर याची विभागणी केली जाते पा तुम्हाला दिलं जाईल क ग घ आणि न यापैकी कठोर व्यंजन कुठलं तर मग तुम्हाला कठोर वर्णामध्ये कठोर व्यंजनामध्ये कुठले येतात मृदूमध्ये कुठले येतात अनुनाशिकामध्ये काय येतात तर याला कठोर का मानायचं याला मृदूच का म्हणायचं तर याला अनुनाशिक का म्हणायचं हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तर पाक कठोरमध्ये दोनचा समावेश होतो बा क ख च छ ट तर यामध्ये हे झाले कठोर हे काय झाले कठोर आता पा कठोर आणि मृदू कसे लक्षात ठेवायचे फक्त मी दोन स्ट्रिक सांगतो तुम्हाला ते त्या स्ट्रिकवर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी ग ग घ ज झ ट ड ढ हे जे काय ते कठोर आहे पाया ठिकाणी ग घ ज झ ड ढ ब भ य ल ह हो आणि हे का आहेत मुर्दोयत हे काय आहेत मुर्दुईत म्हणजे पा पहिले जे काय दोन आहेत ते कठोर असणार सुरुवातीचे दोन कठोर त्याच्यानंतरचे दोन मुर्दू आणि त्याच्यानंतरचा शेवटीचं काय अनुनाशिक असे तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे पा क ख झाले कठोर त्याच्यानंतर क ख ग घ झाले मुर्दू म्हणजे पहिले दोन कठोर दुसरे दोन मुर्दू आणि शेवटचा जो आहे तो अनुनाशिक आता याला अनुनाशिक का म्हणायचं तर याचा उच्चार करताना पा आपल्या नाका वाटून हवा बाहेर पडते म्हणजे पा आपण नाकातून याचा उच्चार करतो काय करतो नाकातून याचा उच्चार करतो आता न न आणि न याचा उच्चार करताना आपल्या नाका का नाकातून काय होतं नाकातून याचा उच्चार निघतो नाक म्हणजेच काय अनुनाशिक म्हणून याला अनुनाशिक असे म्हणतात हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तर पा पहिले दोन कठोर असणार आणि दुसरे मृदू असणार तर पा कपाच ख ख गणपत ग न चमचाचे छत्रीचे चे जहाज झबले जत्र टरबुसट ठसाठ डब्बा ड ढग ड न त थडगेत दौ धनुष न पत्तांग प फनस प बदग ब भडजी ब मग त्याच्यानंतर श श स आणि य र ल व तर यर लव, लव जे आहेत याला अर्ध स्वर असे सुद्धा म्हणतात य ल लव यांना अर्धस्वर असे सुद्धा म्हणतात परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी स्वर ओळखा मग त्यामध्ये दिले जातील पाक त्याच्यानंतर दिलं जाईल ज जा, त्याच्यानंतर दिलं जाईल न आणि त्याच्यानंतर दिलं जाईल र तर या ठिकाणी तुम्हाला अर्धस्वर ओळखता आला पाहिजे प्रश्न सरळ विचारला जाईल की खालीलपैकी अर्धस्वर कुठला पहिलं ऑप्शन दिलं जाईल क दुसरं ऑप्शन दिलं जाईल ज जा, तिसरं ऑप्शन दिलं जाईल न आणि चार नंबरचं ऑप्शन दिलं जाईल र तर तुम्हाला कठोर आणि मुर्दू आणि त्याच्यानंतर जे काय अर्धस्वर आहेत हे तुमच्या लक्षात असले पाहिजे तर यामध्ये पहा र जो आहे तो काय असणार अर्धस्वर असणार म्हणजे य र लव हे काय अर्धस्वर आहेत य र लव हे काय अर्धस्वर आहेत हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात कठोर मृदू आणि अनुनाशिक आता तुमच्या लक्षात आला असेल पहिले दोन कठोर दुसरे मृदू आणि जे काय तिसरी लाईन ती अनुनाशिक म्हणजे क ख ग न जेवढे काय न न न ते काय अनुनाशिकामध्ये का, येतात आणि पहिले दोन कठोर दुसरे मृदू यामध्ये याचा समावेश होतो तर पहा म्हणजेच मराठी वर्णमालेमध्ये स्वर बार आहेत स्वराधी दोन आहेत आणि व्यंजने चौतीस आहेत असे एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये बावस बावन्न आहेत तर पहा स्वराचे प्रकार आता स्वराचे प्रकार पडतात पहा दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर तर रस्व स्वर कशाला म्हणायचं पहा ज्या स्वराचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो त्याला स्वर असे म्हणतात म्हणजेच पहा स्वर आता स्वर ओळखायचे कसे तर ज्याला काना नसतो वेलांटी नसतो किंवा मात्रा नसतो त्याला रस्व स... असे म्हणतात रस्व या शब्दाचा अर्थ काय होतो तर रस्व म्हणजे काना नाही वेलांटी नाही मात्रा नाही कुठलंच नाही त्याला रस्व असे म्हणतात म्हणजे ज्याचा जे काय उच्चार आहे करताना कमी वेळ लागतो त्याला स्वर असे म्हणतात आता स्वर म्हणजे काय पहा या ठिकाणी पहा अ इ रू आणि लू हे काय आहेत मित्रांनो हे आहेत रस्वसूर स्वर तुमच्या लक्षात आले असेल म्हणजे याला कुठलाही काना नाही मात्र नाही आणि वेलांटी नाही म्हणजे जे सरळ सरळ लिहिले जातात त्याला काय म्हणतात त्याला स्वर असे म्हणतात या ठिकाणी पा हे ठिकाण अ या ठिकाणी जर पाहिलं तर आ आता या ठिकाणी पाहिलं अ ला काना लागला म्हणजे काय झालं रस्व नाही हे रस्व असणार या ठिकाणी पा ई आणि ही दुसरी या ठिकाणी पहिली जी आहे ती की रस्व आहे दुसरी आहे दीर्घ आहे म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे ज्यावर काना नाही मात्रा नाही किंवा वेलांटी नाही त्याला रस्व असे म्हणतात पुढे पा आता दीर्घ कसे ओळखायचे तर मग ज्याला काना मात्रा वेलांटी असते त्याला दीर्घ असे म्हणतात आता पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आ याला काना आहे ई याला काय रफार आहे त्याच्यानंतर ऊ याला सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर जे काय ए हे जे आहे हे कशामध्ये येतात तर हे याच्यामध्ये दीर्घामध्ये येतात हे कायमध्ये दीर्घमध्ये म्हणजे ज्या स्वराचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात त्याला काय म्हणतात दीर्घ स्वर असे म्हणतात ओळखण्यासाठी सोपे आहेत आता सजतीय स्वर म्हणजे काय तर सजतीय स्वर म्हणजे पा या ठिकाणी जर पाहिलं तर पहा ज्याचे उच्चार एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्यांना काय म्हणतात सजतीय स्वर असे म्हणतात आता या ठिकाणी पहा अ आ ई ऊ उ आता ही झाली सजातीय स्वराची जोडी म्हणजे सजातीय स्वर म्हणजे काय जे सरस्व आणि दीर्घ मात्र एकच असले पाहिजे जसं पा अ असेल तर आ ई असेल तर ई त्याच्यानंतर ऊ असेल तर ऊ हे काय झाले सजातीय झाले आता आपल्याला प्रश्न विचारला जातो खाली की खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा मग तुम्हाला ही सजातीय स्वरांची जोडी ओळखता आली पाहिजे अशा या ठिकाणी दीर्घ देतात तीन जोड्या दीर्घ देतात त्यापैकी एक काय देतात तीन ज्या काय जोड्या आहेत त्या विजातीय देतात आणि एक सजातीय देतात तर मग प्रश्न विचारला जाईल की सजातय स्वरांची जोडी कुठली विजातीय स्वराची जोडी कुठली तर या ठिकाणी तुम्हाला सजातय स्वर म्हणजे काय विजातय स्वर म्हणजे काय या ठिकाणी तुमच्या लक्षात असलं पाहिजे तर पा विजातीय स्वर म्हणजे ओळखण्यासाठी सोपं आहे ज्याचं जे काय उच्चार आहे त्या उच्चार करताना वेगळाच उच्चार होता आता पा अवेगळं त्याच्यानंतर इ वेगळा म्हणजे वेगळ्याच उच्चाराचे असतात अ वेगळा त्याच्यानंतर उ वेगळा ए वेगळा ई वेगळा म्हणजे जे काही वेगळे असतात जे काही वेगळे असतात त्याला विजातीय स्वर असे म्हणतात विजातीय म्हणजे काय भिन्न विजातीय म्हणजे भिन्न आता या ठिकाणी अ वेगळा आहे ई वेगळा आहे म्हणजे याचे उच्चार स्थान वेगवेगळे लक्षात ठेवा आता पुढे पहा आता संयुक्त स्वर कशाला म्हणतात तर दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतात त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात आता संयुक्त स्वर कशाला म्हणायचं तर दोन स्वर एकत्र येऊन दोन स्वर एकत्र येऊन जे काही स्वर बनतात त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात जसं की पहा ए आता जो काही हा ए कशापासून बनला पहिलं ई त्याच्यानंतर पा म्हणजे ई किंवा दीर्घ ई म्हणजे पा, पा अ पासून रस्व ई असो किंवा दीर्घ ई असो त्याचा ए बनणार त्याच्यानंतर हा दुसरा ए पहा दुसरा ए पहा पासून आ, आ पा बनला म्हणजे आ प्लस ई ऑब्लिक ई म्हणजे ई असो किंवा दीर्घ असो म्हणजे पा पहिला ए जे काय तो पहिलं अ दुसरा ए त्याला दुसरं अ हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आता ओ तर ओ जर पाहिलं तर उ, 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 या ठिकाणी पहा पहिला अ त्याच्यानंतर उ किंवा ऊ म्हणजे ऑब्लिक पैकी ऊ म्हणजे या दोही पैकी कुठलाही ऊ आला तरी चालेल मात्र पहिल्यांदा काय अ असलं पाहिजे कधी कधी तुम्हाला दिलं जाईल की ओ या शब्दाची फोड करा ओ ओ या शब्दाची फोड कशी होईल मग हे तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील तर यापैकी तुम्हाला योग्य ऑप्शन निवडता आलं पाहिजे यावर अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर पहा या ठिकाणी जे काय ओ आहे याला पहा अ प्लस ऊ हे जे काय झालं याचीही फोड झाली आता शब्दाची फोड करण्याला काय म्हणतात विग्रह असे म्हणतात कधी कधी सरळ प्रश्न विचारला जाईल की शब्दाची फोड करण्याला काय म्हणतात तर शब्दाची फोड करण्याला विग्रह असे म्हणतात शब्दाची फोड करण्याला काय म्हणतात विग्रह विग्रह असे म्हणतात पुढे पहा ओ जे काय ओ लिहिला जातो औषधाचा आव आपला तर हे जे काय आव आहे तर पहा आ आ प्लस उ ऑब्लिक उ म्हणजे काय झाला आव झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे फेरी आय एम पी असलेली आहे आणि कधी कधी याला जे काही संयुक्त स्वर असतात हे दीर्घ उच्चाराचे असतात कसे असतात दीर्घ उच्चाराचे असतात म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारा खालीपैकी दीर्घ उच्चाराचा स्वर कुठला आहे तर जे काय ए ए ओ आव हे सुद्धा दीर्घ उच्चाराचे आहेत पुढे पहा आता संयुक्त स्वराचा सदतीय स्वरामध्ये समावेश होत नाही जे काही संयुक्त आहे याचा सदतीय स्वरामध्ये समावेश होत नाही जे काही संयुक्त आहे याचा सदतीय स्वरामध्ये काय समावेश होत नाही हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दुसरा मुद्दा म्हणजे असा की संयुक्त स्वर हे दीर्घ उत्तर उत्तरी असतात तर जे संयुक्त स्वर आहे ते काय दीर्घ उच्चाराचे असतात कसे असतात दीर्घ उच्चाराचे असतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे पहा आता व्यंजनाचे प्रकार पडतात पहा वेगवेगळे स्पर्श व्यंजने त्याच्यानंतर पहा वर्णमालेतील क ख पासून म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात प्रश्न यावर कसा विचारला जाईल तर प्रश्न विचारला जाईल क ख कसून क ख पासून भम भ आणि म पर्यंतच्या व्यंजनांना काय म्हणतात तर यांना काय म्हणतात स्पर्श व्यंजने असे म्हणतात यांना काय म्हणतात स्पर्श व्यंजने असे म्हणतात लक्षात ठेवा खूप वेळेस प्रश्न विचारलाय क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना काय म्हणतात तर या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात काय म्हणतात स्पर्श व्यंजने असे म्हणतात हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे पुढे पाहता आता अनुनाशिक पर सुवर्ण असे सुद्धा म्हणतात तर अनुनाशिक पहा नाकातून जे काही नाकातून ज्याचा उच्चार होतो त्याला अनुनाशिक असे म्हणतात पहा वर्णमालेतील न न आणि न, न, न आणि म या वर्णाचा उच्चार नाकातून म्हणजे अनुनाशिकातून होतो म्हणून त्याला अनुनाशिक परसवर्ण असे सुद्धा म्हणतात हा परसवर्ण शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे पहा अर्धस्वर आता मराठी भाषेमध्ये पहा यर लव हे अर्ध स्वर आहेत प्रश्न विचारला जाईल की मराठी भाषेमध्ये किती अर्ध स्वर आहेत तर मराठी भाषेमध्ये पा एक दोन तीन आणि चार तर मराठी भाषेमध्ये कोण चार अर्धस्वर आहेत किती चार अर्ध स्वर आहेत त्याला यर लव हे अर्धस्वर आहेत यावर प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी अर्ध स्वर नसलेला कुठला आता खालीलपैकी अर्ध स्वर ओळखा असं सुद्धा दिलं जाईल मग या ठिकाणी दिलं जाईल पा अ त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर उ आणि त्याच्यानंतर दिलं जाईल व तर या ठिकाणी तुम्हाला अर्धस्वर कुठला आहे ओळखता आलं पाहिजे आता हे जर पाहिलं तर अपूर्ण स्वर आहे ईसुद्धा पूर्ण स्वर आहे आणि उ सुद्धा पूर्ण स्वर आहे मात्र जे काय ओ आहे तो अर्धस्वर आहे म्हणजे अर्धस्वरामध्ये य र ल व यांचा समावेश होतो हे स्वर तुमच्या लक्षात असले पाहिजे थोडंसं किचकट आहे परंतु तुम्हाला या मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एक ते दोन वेळेस पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पहा वर्णाचा उच्चार करताना अनुक्रमे ई रु लू आणि उ या स्वरांचा उच्चारासारखा होतो म्हणून याला अर्धस्वर असे म्हणतात तर याला अर्धस्वर का म्हणायचं तर याला अर्धस्वर हे जे अर्धस्वर आहेत हे अर्ध स्वर आहेत परंतु याला अर्धस्वर असेच का म्हणायत तर पा हे जे काही य आहे मध्ये ईचा समावेश होतो र मध्ये रुचा समावेश होतो म्हणजे हे काय याच्यामध्ये हे जे काय स्वर आहे यामध्ये समाविष्ट असतात यामध्ये काय समाविष्ट असतात हा जो काय ल आहे ल मध्ये ह्या लूचा समावेश होतो व मध्ये ह्या ऊचा समावेश होतो म्हणजे पा जाऊन जा न आता जाऊन यामध्ये पहा हा ऊ आहे यामध्ये काय कुठला हा ऊ आहे म्हणजे पा या स्वरामध्ये हा स्वर आहे म्हणजे या स्वरामध्ये हा स्वर असल्यामुळे याला अर्ध स्वर असे मानतात हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर पायाला अर्धस्वर कशामुळे म्हणतात तर य र ल व याला अर्धस्वर अशा स्वरूपामध्ये म्हणतात तर यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात तर अशा प्रकारे आपण टॉपिक नंबर दोन या ठिकाणी स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच यामध्ये आपण मराठीचा भाग दुसरा या ठिकाणी पाहिलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही उर्वरित भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं जर काही सजेशन असेल या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही नक्की देऊ शकता तर तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद